नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC IQ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आधुनिक भारताचा इतिहास यावर एक प्रश्नसंच आणला आहे. या प्रश्नसंचमध्ये आपण जवळजवळ 60+ क्वेश्चन पाहणार आहोत. हे जे क्वेश्चन आहेत ते काही यामध्ये आयोगाने काही विचारलेले आहेत आणि काही इतर क्वेश्चन आहेत, आणि 100% येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. हे जे क्वेश्चन असणार आहे ते मित्रांनो, ते वन लाईनर सेंटेन्समध्ये असणार आहे. चालता सुरू करूया. बघा, पहिला क्वेश्चन, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सदस्यात कोणाचा प्रमुख समावेश होता? शंकरराव देव, केशवराव जयदे, गत्र मांडखोलकर. दुसरं बघा, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करण्याचा निर्णय कधी झाला? 29 जून 1938. तिसरं, सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखत होते? वासुदेव गणेश जोशी. नंतर चौथं, प्रार्थना समाजाचे तत्व कोणते होते? मूर्तीपूजा मान्य नाही, परमेश्वर एक आहे, परमेश्वर अवतार घेत नाही व त्याने जे असे कोणतेही ग्रंथ लिहिलेले नाही. 1943ची नागपूर योजना जी जयकर समितीने सुचवली होती ती काय होती व कशासाठी होती? रस्ते विकासासाठी. हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील, परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगवायचे आहे, असे वक्तव्य कोणाचे होते? भारत मंत्री बर्कनहेड. त्यानंतर सातवा क्वेश्चन, इंग्रजांनी भारतात शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले? नीळ. नंतर आठवा क्वेश्चन, 1882 कोणता शिक्षण आयोग नेमला होता? हंटर आयोग. या आयोग समोर जे महात्मा फुले होते यांनी साक्ष दिली होती. 1857 उठावात खान्देशातील भिलांचे नेते कोण होते? काजीसिंग नाईक, भीमा नाईक, बागोजी नाईक, दौलत सिंग. दहावा क्वेश्चन, रयतवारी पद्धत कोठे सुरू झाली? मुंबई व मद्रास भागामध्ये. 11वा क्वेश्चन, इंग्रज राजवट ही एक प्रकारे वरदान आहे असे मवाळवादी नेत्यांना का वाटू लागले? ब्रिटिशांनी भारतात अनेक सुधारणा केल्यामुळे मवाळवादी नेत्यांना इंग्रज राजवट ही एक प्रकारचे वरदान आहे असे वाटू लागले. त्यानंतर 12वा क्वेश्चन, महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कुठे झाला? वडाळा, मालवण, शिरोडा कोकणामध्ये. 13वा क्वेश्चन, पुणे करार वैशिष्ट्य काय? जो पुणे करार गांधी व आंबेडकर यांमध्ये झाला त्याचे कराराचे वैशिष्ट्य काय होते? बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी ही मान्य करून घेतली होती. मतदारसंघाची मागणी होती तर त्यांनी काय केलं, ते जागा त्या बदल्यात गांधीजींनी दिल्या होत्या. 14वा क्वेश्चन, 1927 सॅडलर आयोगात कोणते भारतीय सदस्य होते? आशुतोष मुखर्जी व जियाउद्दीन अहमद. सॅडलर आयोग हा शिक्षणासंबंधी होता. नंतर 15वा क्वेश्चन, मुडीमन समिती काय आहे? मुडीमन समिती ही 1919 कायद्याची चौकशी करण्यासाठी नेमलेली एक समिती होती. 16वा क्वेश्चन, भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचे कारण काय? त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता. 17वा क्वेश्चन, गांधीजींनी सभागृह सभा कशाच्या विरोधात केली होती? रौलट ॲक्ट पास झाल्यानंतर गांधीजींनी सभागृह सभा घेतली होती रौलट ॲक्टच्या विरोधात. त्यानंतर 18वा क्वेश्चन, JVP कमिटी जी 1948 नेमली होती यांची कोणती शिफारस महत्त्वपूर्ण होती? सध्या भाषावर प्रांत रचना करू नये असं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं. 1947 नेहरूंनी कोणते प्रथम काम केले? स्वातंत्र्य झाल्यानंतर नेहरूंनी प्रथम काम कोणते काम केले होते? भारतात सुस्थिरता आणि भारताची सुरक्षितता. 20वा क्वेश्चन, सन 1947 रेडिओवरून वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाण्याचा मान कोणाला देण्यात आला होता? हिराबाई बडोदेकर. श्रीपाद शेषाद्री प्रकरण ज्या समाजसुधारकाशी संबंधित आहे त्यांचे नाव काय आहे? बाळशास्त्री जांभेकर. 22वा क्वेश्चन, केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी संगीत मानपणासाठी जो नाटकाचा प्रयोग करून 15,000 रुपये कशासाठी जमवले होते?
टिळक स्वराज्य फंडसाठी. 23वा क्वेश्चन, बंगालची फाळणी कुणी केली होती? लॉर्ड कर्झन. कोठे आदिवासी भिलांचा उठाव तीव्र होता? खानदेशात. 25वा क्वेश्चन, मीर जाफर यास नवाब पदावरून दूर करण्यास लॉर्ड क्लाइव्ह यांनी का ठरवले? पुन्हा एकदा ऐका, मीर जाफर यास नवाब पदावरून दूर करण्याचे लॉर्ड क्लाइव्ह यांनी का ठरवले? ईस्ट इंडिया कंपनीने केलेली पैशाची मागणी तो पूर्ण करू शकला नाही व त्या जागी मीर कासिमला यांनी नवाब लॉर्ड क्लाइव्हने केले होते. बंगालमध्ये घटना घडली होती 1757. नंतर रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कोणाला म्हटले? राजा राममोहन राय. 27वा क्वेश्चन, बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश काय होता? हिंदी लोकांचा प्रशासनात सहभाग व सनदशीर मार्गाने लोकांच्या घराणी सरकारपर्यंत पोहोचवणे. पुन्हा एकदा ऐका, बॉम्बे असोसिएशन या संस्थेचा किंवा जी स्थापना झाली त्याचा उद्देश काय होता? हिंदी लोकांचा प्रशासनात सहभाग व सनदशीर मार्गाने लोकांच्या घराणी सरकारपर्यंत पोहोचवणे. 28वा क्वेश्चन, आधुनिक भारताच्या इतिहासात वहाबी चळवळ काय आहे व त्याचे काय उद्दिष्ट होते? त्यावेळी गेलेले मुसलमानचे जे साम्राज्य होते ते पुन्हा भारतात स्थापन करणे हे वहाबी चळवळीचे उद्दिष्ट त्यावेळी होते. 29वा क्वेश्चन, होम रूल चळवळीच्या प्रसारासाठी कोणते वृत्तपत्र कार्य करत होते? होम रूल चळवळीसाठी तर कोणते होते? कॉमनवेल व न्यू इंडिया. जे त्यानंतर आपण पुढं कॉमनवेल व न्यू इंडियाबद्दल माहिती पाहणार आहोत. नंतर 30वा क्वेश्चन, 1908 टिळकांना 6 वर्षाची शिक्षा का झाली होती? टिळकांनी एक इंग्रज दाम्पत्याच्या हत्येचे समर्थन केले होते म्हणून त्यांना 1908 शिक्षा झाली होती. नंतर 1919 कायदा जो रोलेट ॲक्ट कायदा आहे याचा उद्देश काय होता? इंग्रज कोणालाही संशयावरून अटक करतील, कोणाचीही झडती घेतील व जो गुन्हेगार आहे त्याला अपील न करण्याचा अधिकार देणे हे त्यांचा उद्देश रोलेट ॲक्टचा होता. 32वा क्वेश्चन, अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कधी झाली? 1920. 33वा क्वेश्चन, श्रीपाद अमृत डांगे, शौकत उस्मानी, मुजफ्फर अहमद व नलिनी गुप्ता यांना ज्या खटल्यात 4 वर्षाची कारावासाची शिक्षा झाली तो खटला कोणता होता? कानपूर खटला. 34वा क्वेश्चन, भारतीय प्रशासनात संधी सेवकांचे कोणत्या कायद्याने स्पर्धा परीक्षा सुरू झाल्या व अंमलबजावणीसुद्धा सुरू झाली होती? 1853 चार्टर्ड ॲक्ट. आधी भरपूर प्रमाणात स्पर्धा परीक्षेसाठी कायदे केले गेले पण त्या स्पर्धा परीक्षा भारताबाहेर होत होत्या, त्याच्यामुळं जी पहिल्यांदा भारतात सुरू झाली एक्झाम ती 1853 चार्टर्ड ॲक्टद्वारे सुरू झाली. 35वा, ईस्ट इंडियाची व्यापाराची मक्तेदारी या कायद्याने संपुष्टात आली व तो कारभार ब्रिटिश संसद पाहू लागली. 1813 संधी कायदा, कौन्सिल ॲक्ट म्हणतो म्हणून. 36वा, 9 ऑगस्ट 1925 काकोरी कट कुणी केला होता? चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल व त्याच्या साथीदारांनी. 37वा क्वेश्चन, अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली होती? गदर ही संघटना भारतीयांनी अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी स्थापन केली होती. 38वा क्वेश्चन, सुरुवातीला गणपती उत्सव साजरा करण्यासाठी नाशिक येथे जी मित्रमेळा संघटना स्थापन केली ती कधी केली? ही 1899 स्थापना केली. तिचा उद्देश सुरुवातीला गणपती उत्सव साजरा करण्यासाठी होता, नंतर ती क्रांतिकारक संघटना अशी निर्माण अभिनव भारतमध्ये तिचा विलीन झाला. 39वा क्वेश्चन, अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून 6वाच्या सभेत कोणी मागणी केली? शिवराम जानबा कांबळे. 40वा, भारतात
व महाराष्ट्रात समाज प्रबोधन चळवळ उदयास येण्यास कारणे कोणती होती? पुन्हा एकदा ऐका, 40वा, भारतात व महाराष्ट्रात समाज प्रबोधन चळवळ उदयास येण्यास कारणे कोणती होती? म्हणजे महाराष्ट्रात व भारतात समाज प्रबोधन चळवळ एकदम अशी का उदयास आली? तर त्याचं कारण असं, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, नंतर पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य व वैज्ञानिक व भौतिक जे सुधारणा झाल्या त्याच्यामुळं भारतात व महाराष्ट्रात समाज प्रबोधन चळवळ एकदम उदयास आली. 41वा क्वेश्चन, ब्राह्मणेतर चळवळ कशासाठी होती? ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे त्या चळवळीमध्ये कोणताही ब्राह्मण सहभागी नसणार नाही किंवा जे कार्य करतात त्याच्या विरोधात असणे. तर बघा, कशासाठी होती? ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध करणे हे एक महत्त्वाचं कार्य, कनिष्ठ समाजाच्या लोकांना सन्मानाचे स्थान देणे, बहुजन समाजाचे राजकीय संघटन घडून आणणे व ब्राह्मणेतर जे लोक आहेत बहुजन किंवा इतर यांची सामाजिक आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात स्थान देणे. 42वा, परमहंस सभेची वैशिष्ट्ये काय होती? जाती व्यवस्था नष्ट करणे, स्त्री शिक्षण प्रोत्साहन व पुनर्विवाह यास प्रेरित करणे. 43वा क्वेश्चन, 1857 उठावात शेतकऱ्यांचे जे दख्खनचे दंगे झाले म्हणून उल्लेख भेटतो तो परिसर भारतात कोठे ओळखला जातो? पुणे व अहमदनगरचा परिसर. 44वा क्वेश्चन, विनायक दामोदर सावरकर व शिवराम परांजपे यांनी पुण्यात कापडाची होळी केली व ती कधी गेली? 7 ऑक्टोबर 1906. 45वा, गोप हे लोकनृत्य महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशातील आहे व तेथे प्रसिद्ध आहे? तर कोकण येथे गोप हे लोकनृत्य खूप प्रसिद्ध आहे आणि ते रिजनल लोकनृत्य आहे. त्यानंतर 46वा, मूक नायकची सुरुवात झाली तेव्हा कोणता गट त्यावेळी त्यांच्याबरोबर होता किंवा कोणता गट हा कार्यरत होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भाटकर व ज्ञानदेव घोलप. नंतर 47वा, डॉक्टर एनी बेजंट यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? कॉमनवेल्थ व न्यू इंडिया. मगाशी सांगितल्याप्रमाणे जी होमरूल चळवळ सुरू झाली तर त्याचे जे नेतृत्व होते डॉक्टर एनी बेजंट व टिळकांनी केले होते. त्याचे जे वृत्तपत्र होते ते कॉमनवेल्थ व न्यू इंडिया होते, हे महत्त्वपूर्ण आहे. 48वा क्वेश्चन, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कधी आला? हा 1909 आला. ह्या कायद्याने मुस्लिम बांधवांसाठी सेपरेट मतदारसंघ भेटला, त्यांची जी मागणी होती मुस्लिम लीग स्थापन झाल्यापासून तर या कायद्याने त्यांना भेटली. त्यानंतर भारतात गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसराय म्हणून ओळखू जाऊ लागले? 1858 ओळखू लागले. 1858 जो 1857 जो उठाव झाला त्यापूर्वी गव्हर्नर जनरल होते. त्यानंतर ब्रिटिश संसदेने कायदा पास केला 1858, यानंतर व्हाईसराय व भारत मंत्री एक पद ठेवले. 50वा क्वेश्चन बघा, इसवी सन 1848 अनेक संस्थाने कोणी खालसा केली? लॉर्ड डलहौसी यांनी केले. 51वा क्वेश्चन, मुस्लिमांसाठी असणारी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी त्यांना कोणत्या कायद्याने भेटली होती? 1909 मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. 52वा, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय होते? व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. एकदा स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव नक्की पहा. 53वा क्वेश्चन, स्वराज्य पार्टीचे उद्दिष्टे काय होते? 1923 जी स्थापन झाली स्वराज्य पार्टी स्थापना, याचे उल्लेख ॲक्च्युली जी असहकार चळवळ 1920 गांधीजींनी सुरू केली होती, तर ही चळवळ जेव्हा गांधीजींनी चौराचौरी कांड ही घटना घडल्यानंतर मागं गेलं तर काँग्रेसमध्ये काही ग्रुप असा होता ज्याच्यात मोतीलाल नेहरू होते आणि यांचं काय झालं तर यांना ही चळवळ घेतल्यामुळं यांना वाटत होतं की ही चळवळ गांधीजींनी मागं घेऊ नये म्हणून ते नाराज झाले होते.
तर या चोराचोरीकांडमुळे गांधीजी जेव्हा जेलमध्ये गेले तर त्यांनी काय केलं, स्वराज्य पार्टीची 1923 स्थापना केली. त्याचा उद्देश असा होता कायदे मंडळात प्रवेश करणे व आपल्या जे कायदे आहेत ते आपल्या मनमानी पद्धतीने पास करून घेणे, हे त्यावेळी उद्दिष्ट होते. 54 ऑकेशन 1942 भारत छोडो आंदोलनात ब्रिटिश पुन्हा एकदा ऐका 54वा 1942 भारत छोडो आंदोलनात ब्रिटिशांविरुद्ध भूमिगत चळवळ चालविणाऱ्या क्रांतिकारी महिला कोण होत्या? उषा मेहता. 55वा मिठाचे सत्याग्रह झाले त्यांचा मुख्य उद्देश काय होता? ज्यावेळी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली, दोन टप्पे त्याचे. बिफोर जी गोलमेज परिषद चालली होती बघा, दुसरी गोलमेज परिषदेच्या आधी एक टप्पा होता, त्याच्यानंतर दुसरा एक टप्पा होता आल्यानंतर. तर जे सत्याग्रह सुरू झाले सविनय कायदेभंग चळवळीच्या, त्यातलाच एक भाग मिठाचे सत्याग्रह एक होता. त्याचा उद्देश काय होता? पूर्ण स्वराज्य. 56वा अखिल भारतीय किसान काँग्रेसची कधी स्थापना झाली? 1936 अखिल भारतीय किसान काँग्रेसची स्थापना झाली. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ सेक्शन येथे संपला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या ह्या व्हिडिओला एक लाईक करा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या काळामध्ये आपण भरपूर असे MCQ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. चला मित्रांनो, थँक्यू. तुम्ही या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.